वेलकम एवरीवन। लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं। या लेक्चर मध्ये आपण सिमेंट हा चैप्टर सुरू करणार आहे। कॉन्क्रीट म्हणजे काय आपण बघितलं, तर कॉन्क्रीट म्हणजे काय, कॉन्क्रीट इज मिक्सचर ऑफ सिमेंट प्लस सैंड एग्रीगेट प्लस वॉटर। सिमेंट सैंड एग्रीगेट एंड वॉटर हे कॉन्क्रीटचे इन्ग्रेडियंट आहेत। पण या चैप्टर मध्ये आपल्याला सिमेंट बघायचं आहे। सिमेंट म्हणजे काय, सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल। सिमेंटचे डेफिनेशन, सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल। व्हेन सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म पेस्ट। सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल। इम्पॉर्टंट पॉइंट लिहून घ्या, बाइंडिंग मटेरियल। सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल। व्हेन सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म अ पेस्ट। वॉटर प्लस सिमेंट, व्हेन सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म पेस्ट। नेक्स्ट, विच हार्डन एंड बाइंड्स द एग्रीगेट एंड सैंड टुगेदर टू फॉर्म अ हार्ड मास कॉल्ड अ कॉन्क्रीट। कॉन्क्रीटची डायग्राम आपण बघितली, तर हे ट्रायंग्युलर शेपमध्ये जे आपण दाखवतोय ते ऍग्रीगेट आहेत, आणि ऍग्रीगेटच्या मध्ये जी स्पेस किंवा व्हॉइड्स राहतोय तो आपण सिमेंट प्लस सँड आणि वॉटर याच्या पेस्टनं फिल करत असतोय। सिमेंट प्लस सँड प्लस वॉटर, सँड आणि ऍग्रीगेट, सँड अँड एग्रीगेट हे दोन्ही जे मटेरियल आहेत ते कसे आहेत, कोर्स मटेरियल आहेत, कोर्स मटेरियल आहेत। त्या दोन्हीचं बॉन्डिंग जर फक्त आपण सिमेंट सँड आणि एग्रीगेटमध्ये वॉटर ऍड केलं तर त्याचं बॉन्डिंग होऊ शकत नाही, पण त्यामध्ये जर आपण सिमेंट ऍड केलं तर काय होणार आहे, त्याचं बॉन्डिंग चांगलं होणार आहे। त्यामुळे सिमेंटला काय म्हटलं जातं, सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल। व्हेन सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म अ पेस्ट विच हार्डन एंड बाइंड्स द एग्रीगेट एंड सँड टुगेदर टू फॉर्म अ हार्ड मास इज कॉल्ड एज अ कॉन्क्रीट। नेक्स्ट बघायचं आपल्याला सिमेंट बद्दल थोडक्यात हिस्ट्री बघायची सिमेंटची। त्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं बघा, सिमेंटचं इन्व्हेन्शन आहे ते जोसेफ अस्पडीन। जोसेफ अस्पडीन यांनी सिमेंटचं इन्व्हेन्शन केलं 1824 मध्ये। आणि त्यांनी जे इन्व्हेन्शन केलं सिमेंटचं, त्या सिमेंटला त्यांनी नाव दिलं, सिमेंटचं नाव त्यांनी पोर्टलँड सिमेंट असं ठेवलं। जोसेफ अस्पडीनने जे सिमेंट इन्व्हेंट केलं त्याचं नाव त्यांनी पोर्टलँड सिमेंट असं ठेवलं। कारण बघायचं की हे जे त्यांनी सिमेंट इन्व्हेंट केलं होतं ते सिमेंट जेव्हा हार्ड होतंय किंवा हार्ड फॉर्मॅटमध्ये असते तेव्हा त्याचा जो कलर होता, त्या सिमेंटचा कलर होता तो पोर्टलँड शहरामध्ये मिळणाऱ्या स्टोन सारखा होता। पोर्टलँड शहरामध्ये एक स्टोन मिळायचा, त्या स्टोनप्रमाणे त्या सिमेंटचा कलर असायचा हार्ड झाल्यानंतर। त्यामुळे त्या सिमेंटला त्यांनी पोर्टलँड सिमेंट असं नाव दिलं। पोर्टलँड हे शहर युके म्हणजे युनायटेड किंगडम इंग्लंडमध्ये पोर्टलँड हे शहर आहे। तिथं जो स्टोन सापडायचा त्या स्टोनप्रमाणे त्या सिमेंटचा कलर असायचा, त्यामुळे त्या सिमेंटला नाव त्यांनी पोर्टलँड सिमेंट असं दिलं। सिमेंटचा इम्पॉर्टन्स बघा, सिमेंट इज इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट। सिमेंट इज इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ कॉन्क्रीट। काय इम्पॉर्टंट आहे बघा, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, पहिली आपण बघितली बाइंडिंग प्रॉपर्टी, आता आपण डिटेलमध्ये बघितली। नेक्स्ट आहे वर्केबिलिटी किंवा वर्केबल। सिमेंट इज वर्केबल। वर्केबल म्हणजे काय, एखाद्या मटेरियलची वर्केबिलिटी आपण कशी डिसाईड करतोय। समजा एखादा
कॉन्क्रीट बनवत असताना कॉन्क्रीटचं जे यूज करतोय आपण ते किती वर्केबल आहे आपण कशावरून ठरवतोय, किती इझिली आपण ते हँडल करू शकतोय याच्यावरून ठरवतोय. सिमेंट जेव्हा आपण सिमेंट पेस्ट त्याच्यामध्ये यूज करतोय त्याचं जर प्रोपोर्शन प्रॉपर असेल तर कॉन्क्रीटची वर्केबिलिटी प्रॉपर होते. अजून एक वर्केबिलिटीचं जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर समजा एखादा स्टोन आहे, जर त्याला आपल्याला शेप द्यायचा असेल, एखादा स्टोनला आपण इझिली शेप देऊ शकतोय. समजा स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला तो बनवायचा आहे तर काही वेळेला हॅमरचा यूज करून आपण काय करतोय तो स्टोनला शेप देतोय. मग काय होतंय की समजा हा हार्ड स्टोन आहे आणि हा सॉफ्ट आहे, तर सॉफ्ट स्टोनमध्ये आपल्याला लागणारी जी मॅन पॉवर असेल किंवा जी मेहनत असेल ती कमी असणार आहे. म्हणजे ते मटेरियल कसं आहे आपलं वर्केबल आहे, ही त्याची दुसरी प्रॉपर्टी झाली. थर्ड आहे मॉइश्चर रेझिस्टन्स. मॉइश्चर रेझिस्टन्स, तर मॉइश्चर रेझिस्टन्समध्ये बघा, जर आपण कन्स्ट्रक्शनमध्ये आपली जर भिंत कन्स्ट्रक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये ब्रिक्समधलं जे बॉन्डिंग आहे दोन आता वॉल आपण जर समजलं तर वॉलमध्ये ज्या ब्रिक्स आहेत त्याचं जे बॉन्डिंग असतं त्याच्यासाठी आपण काय करतोय बाइंडिंग मटेरियलचा यूज करतोय. बाइंडिंग मटेरियल आपण सिमेंटची आणि सँडचं मॉर्टर जे आहे ते यूज करतोय. त्याऐवजी आपण पूर्वी काय केलं जायचं मातीपासून सॉईलपासून जे चिखल बनवला जायचा त्या चिखलचा मडचा यूज केला जायचा, पण वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतंय मड आहे तो इरोजन होऊन जातोय किंवा निघून जातोय, तसं सिमेंटमध्ये होत नाही. त्यामुळं आपलं सिमेंट जे आहे ते मॉइश्चर रेझिस्टन्स आहे, हा पण त्याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळे सिमेंट इज अ इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ कॉन्क्रीट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सिमेंट. कॉन्स्टिट्युएंट किंवा केमिकल कंपोजिशन ऑफ सिमेंट म्हटलं तरी चालेल. कंपोजिशन ऑफ सिमेंट किंवा ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट. कंपोजिशन म्हणजे आपल्याला त्याच्यामधले इन्ग्रेडियंट कोणकोणते आहेत ते बघायचं आहे. त्याचे मेन इन्ग्रेडियंट कोणते आहेत बघा, सिमेंटचे मेन इन्ग्रेडियंट लाईम आहे, सिलिका, लाईम, सिलिका, अल्युमिना अँड आयर्न ऑक्साईड. आयर्न ऑक्साईड सिमेंटच्या इन्ग्रेडियंटचा टेबल आपण बघूयात. इन्ग्रेडियंट कोणते आहेत बघा, पहिला आहे लाईम, त्याचा केमिकल फॉर्म्युला. नेक्स्ट कंटेंट म्हणजे पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. लाईमला CaO असं म्हटलं जाते, कॅल्शियम ऑक्साईड, त्याचं पर्सेंटेज आहे लाईमचं ते 60-67% एवढं लाईम सिमेंट बनवण्यासाठी यूज केलं जाते. नेक्स्ट आहे सिलिका, सिलिकाचा फॉर्म्युला आहे SiO2 आणि त्याचं पर्सेंटेज 17-25% एवढं सिलिका सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केला जातोय. नेक्स्ट आहे अल्युमिना, अल्युमिनाचा केमिकल फॉर्म्युला आहे AL2O3 आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 3-8%. चौथं इन्ग्रेडियंट आहे आपलं आयर्न ऑक्साईड. आयर्न ऑक्साईडला Fe2O3 असं म्हटलं जातंय आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे 0.5-6% एवढ्या कंटेंटमध्ये आयर्न ऑक्साईड सिमेंटमध्ये अवेलेबल असते. नेक्स्ट आहे मॅग्नेशिया, मॅग्नेशियाचा केमिकल फॉर्म्युला आहे MgO
मैग्नेशियाचं परसेंटेज 0.1 to 4%, 0.1 to 4% एवढं मॅग्नेशियाचा कंटेंट आपल्या सिमेंटमध्ये असतो. नेक्स्ट आहे, नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे सहावं, सल्फर, सल्फर ट्रायऑक्साइड किंवा सल्फर फक्त म्हटलं तरी चालेल, SO3. आणि त्याचं सल्फरचं जे प्रमाण आहे ते आहे 2 to 3.5%. सातवा इन्ग्रेडियंट आहे अल्कलीज. अल्कलीज अल्कलीज आपण सिमेंटमध्ये मिक्स करत नाही, तर हे जे लाईम आहे, सिलिका आहे, अल्युमिना आहे, आयर्न ऑक्साईड आहे, याच्यामध्ये काही प्रमाणात अल्कलीज अवेलेबल असतात. आणि जेव्हा हे लाईम, सिलिका, अल्युमिना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया याचं जे मिक्स आपण काय करतोय सिमेंट बनवताना, याचं एक मिक्सचर बनवतोय आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ते ग्राइंड करून त्याला टेम्परेचर दिलं जाते, 1400 degree टेम्परेचरला ते काय केलं जातं, तापवलं जाते किंवा गरम केलं जाते, तेव्हा त्याच्यातले अल्कलीज रिमूव्ह होऊन जातात. पण काही प्रमाणात जे अल्कली राहतात ते ऍज अ रेसिड्यू म्हणून राहतात. तर त्याचं प्रमाण किती राहते बघा, 0.3 to 1.2% एवढ्या अल्कलीज आपल्या सिमेंटमध्ये राहतात, त्यामुळे ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आणि अल्कलीज जे आहेत ते सोडा किंवा सोडा आणि पोटॅश, सोडा अँड पोटॅश याच्या अल्कली त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. सोडा म्हणजे सोडाला Na2O आणि पोटॅश म्हणजे K2O हा त्याचा केमिकल फॉर्म्युला झाला. हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत, हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत हे एकत्र मिक्स करून 1400 degree Celsius त्यात काय केलं जाते, गरम केलं जाते किल्नमध्ये, भट्टीमध्ये, आणि ते ग्राइंड करून त्याच्यापासून सिमेंट बनवलं जाते. आपण कंपोजिशन बघितलं, लाईम कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत ते बघितले. त्याच्यातला पहिला इन्ग्रेडियंट आहे लाईम. लाईम जो आहे त्याचं परसेंटेज 60 to 67% आहे. आता त्याचं लाईमचं जे इफेक्ट आहे सिमेंटवरती किंवा सिमेंटच्या प्रॉपर्टीजवरती काय इफेक्ट होतो लाईमचा, हे आपल्याला बघायचं आहे. पहिला आहे इट गिव्ज स्ट्रेंथ. स्ट्रेंथ सिमेंटला जी स्ट्रेंथ मिळते ते आपल्याला लाईम पासून मिळत असते. नेक्स्ट आहे लाईम 60 to 67% पर्यंत आपण यूज करतोय. हे जे प्रपोर्शन आहे लाईमचं ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. का प्रॉपर असणं गरजेचं आहे बघा, जर हे प्रपोर्शन कमी जास्त झालं तर सिमेंटच्या प्रॉपर्टीजवर इफेक्ट होत असतोय. जर आपण कमी प्रमाणात लेस परसेंटेज ऑफ लाईम जर कमी प्रमाणात लाईम यूज केलं तर काय होतंय, डिक्रीज स्ट्रेंथ. इट कॉजेस डिक्रीज इन स्ट्रेंथ. डिक्रीज इन स्ट्रेंथ इट कॉजेस डिक्रीज इन स्ट्रेंथ. नेक्स्ट पॉइंट आहे थर्ड, म्हणजे एक्सेस झालं. आता लाईम जर एक्सेस झालं, एक्सेस लाईम, इट कॉज एक्सपान्शन ऑफ कॉन्क्रीट. एक्सपान्शनला अनसाऊंडनेस असं म्हटलं जातंय. अनसाऊंडनेस एक्सपान्शन म्हणजेच अनसाऊंडनेस म्हणजे जर आपण जे डायमेन्शन असते एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा स्ट्रक्चरचं, समजा आपण एखादा ब्लॉक कन्स्ट्रक्ट केला किंवा क्यूब्स कन्स्ट्रक्ट केला, तर काय होतंय त्याच्या व्हॉल्यूम त्याच्या साईजमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूम त्याचं इन्क्रीज होते. आणि इन्क्रीज झाल्यामुळे काय होतंय, एक्सपान्शन झाल्यामुळं त्याच्यामध्ये व्हॉइड्स येऊ शकतात आणि व्हॉइड्स आल्यामुळं क्रॅक डेव्हलप होऊ शकतात. तर हे अवॉइड करायचं असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, आपलं सिमेंट आहे ते साऊंड असलं पाहिजे. आणि साऊंड सिमेंट बनवण्यासाठी लाईमचं परसेंटेज आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. एक्सेस लाईम आपण ऍड करू शकत नाही. नेक्स्ट फोर आहे, चौथा पॉइंट आहे, मोर दॅन 50% लाईम इज युज्ड फॉर सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. जवळपास 50% पेक्षा जास्त लाईम यूज केलं जाते सिमेंट
मैन्युफैक्चर करण्यासाठी। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट जो आपला कंटेंट आहे तो आहे सिलिका, दुसरा आहे सिलिका। सिलिकाचं परसेंटेज किती आहे? 17 to 25%। ह्याचे पॉइंट बघा, सिलिकाचे प्रॉपर्टीज किंवा काय इफेक्ट करतं सिलिका आपल्या सिमेंटवरती, स्ट्रेंथ मिळते, इट गिव्ज स्ट्रेंथ। नेक्स्ट पॉइंट आहे, एक्सेस यूज मे डिले द सेटिंग टाइम, डिले सेटिंग टाइम। पण सेटिंग टाइम कधी डिले होतोय? डिले सेटिंग टाइम जेव्हा आपण सिलिका एक्सेस यूज करतोय, एक्सेस यूज ऑफ सिलिका कॉज द डिले इन सेटिंग टाइम ऑफ सिमेंट। आता ह्याच्या अगोदर आपल्याला सेटिंग टाइम म्हणजे समजणं महत्वाचं आहे। सेटिंग टाइम म्हणजे बघा, आपलं सिमेंट आहे, सिमेंटमध्ये आपण वॉटर ऍड करतोय, सिमेंट प्लस वॉटर, मग त्याच्यामुळे काय होतंय, ही सिमेंटची पेस्ट तयार होते। पण ही पेस्ट हळूहळू काय होते, वेळेनुसार टाइम पास होईल तसं, काही वेळानंतर सिमेंटची स्लरी जी आहे, पेस्ट आहे, ती फ्लोएबल असते किंवा सॉफ्ट किंवा त्याच्यामध्ये प्लॅस्टिसिटी असते। पण जसा जसा वेळ होईल तसं तसं काय होतंय, त्याच्यामध्ये ते सिमेंट सेट व्हायला लागते किंवा हार्डन व्हायला लागते। आणि हा जो टाइम आहे, सिमेंटची पेस्ट हार्ड व्हायला लागणारा टाइम आहे, त्याला सेटिंग टाइम असं म्हटलं जाते। जर आपण सिलिका जास्त प्रमाणात यूज केलं, एक्सेस यूज केला सिलिकाचा, इट कॉज द डिले इन सेटिंग टाइम। आणि सेटिंग टाइम जो आहे त्याचे दोन टाइप आहेत, इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम। आणि आपल्याला जो टाइम आहे, इनिशियल सेटिंग टाइम आहे तो इनिशियल सेटिंग टाइम, तो आहे 30 मिनिट, स्टँडर्ड आहे हा। आणि फायनल सेटिंग टाइम आहे, फायनल सेटिंग टाइम जो आहे तो आहे 10 आवर्स। ह्याच्यामध्ये कमी जास्त व्हायला नको, किंवा हे प्रॉपर हे जे टाइम आहे हे व्यवस्थित राहावं, किंवा आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये चेंजेस करून काय करू शकतोय, जे इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त करून आपल्याला सेटिंग टाइम कमी जास्त करू शकतोय, किंवा ऍडमिक्सचरचा यूज करून सुद्धा सेटिंग टाइम आपल्या आपण कमी जास्त करू शकतोय। नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे सिलिकामधला, आपण बघितलं की सिमेंट जे आहे इट इज अ मिक्सचर ऑफ सिलिका, सिमेंट, सिलिका, लाईम, आयर्न ऑक्साईड, अल्युमिना, हे जे सगळं मिक्स केलं जाते। पण ते मॅन्युफॅक्चर करत असताना काय केलं जाते, किल्नमध्ये त्याला एक टेम्परेचर दिले जाते, 1400 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते गरम केलं जाते। तेव्हा काय होतं, या सिलिकामध्ये केमिकल चेंजेस होतात, किंवा ते सिलिका जे आहे ते कॅल्शियम सोबत काय करत आहे, किंवा लाईम सोबत त्याचा बॉन्ड तयार होतोय, आणि डाय कॅल्शियम सिलिकेट C2S, डाय कॅल्शियम सिलिकेट अँड C3S, ट्राय कॅल्शियम सिलिकेट हे कंपाऊंड तयार करते। हे झालं सिलिकाबद्दल। नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे आपला अल्युमिना। अल्युमिनाचं परसेंटेज आहे 3 to 8%। अल्युमिना आपण 3 to 8% पर्यंत यूज करतोय। अल्युमिनाच्या प्रॉपर्टीज बघा, किंवा अल्युमिनाचा काय इफेक्ट होतोय। अल्युमिना इट हॅज अ क्विक सेटिंग प्रॉपर्टीज, इट हॅज क्विक सेटिंग प्रॉपर्टीज, क्विक सेटिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर टाइम जो आहे सेट सिमेंट हार्ड व्हायला तो कमी लागणार आहे, याच्यामध्ये लवकरात लवकर सिमेंट सेट होणार आहे, क्विक सेटिंग प्रॉपर्टीज। नेक्स्ट आहे, जर आपण लार्ज क्वांटिटीमध्ये जर आपण अल्युमिनाचा यूज केला, इट कॉजेस वीकन्स द सिमेंट। इफ वी यूज अल्युमिना इन लार्ज क्वांटिटी, इट कॉजेस वीकन्स द सिमेंट, सिमेंट आपलं वीक होणार आहे। चौथा इन्ग्रेडियंट आहे आपला आयर्न ऑक्साईड।
आयर्न ऑक्साइड 0.5 to 6% पर्यंत यूज केले जाते। आयर्न ऑक्साइड च्या प्रॉपर्टीज बघा किंवा इफेक्ट जो होते सिमेंट वरती, इट गिव्ज द कलर टू सिमेंट। सिमेंटचा कलर कोणता असतोय? ग्रे। तर सिमेंटला जो कलर येतोय ग्रे कलर, तो आयर्न ऑक्साइड मुळे येतोय। पण याचं बघा, जर आपण एक्सेस यूज ऑफ आयर्न ऑक्साइड इट कॉजेस रेडिश कलर इट कॉजेस रेडिश कलर टू द सिमेंट। नेक्स्ट आहे चौथ, पुन्हा आयर्न ऑक्साइड मुळे आपल्या ज्या सिमेंटला हार्डनेस पण मिळते, इट प्रोवाइड स्ट्रेंथ अँड हार्डनेस। आयर्न ऑक्साइड काय प्रोवाइड करते? स्ट्रेंथ आणि हार्डनेस टू द सिमेंट। नेक्स्ट चौथं, पाचवं जे आपलं इन्ग्रेडियंट आहे ते आहे मॅग्नेशियाचं पर्सेंटेज बघा, 0.1 to 4% एवढ्या प्रमाणात आपण मॅग्नेशिया सिमेंटमध्ये यूज करतोय। मॅग्नेशिया इट इम्पार्ट द स्ट्रेंथ टू द सिमेंट इन स्मॉल क्वांटिटी। स्ट्रेंथ देते आपल्या सिमेंटला, इम्पार्ट स्ट्रेंथ टू द सिमेंट इन स्मॉल क्वांटिटी। नेक्स्ट आहे, इट शॉल नॉट एक्सटेंड 5%। 5% पेक्षा जास्त मॅग्नेशियम आपण यूज करायचं नाहीये, त्याचा बॅड इफेक्ट आहे तो आपल्या सिमेंटवर होत असतोय, सिमेंटच्या प्रॉपर्टीजवरती होत असतोय। नेक्स्ट आपलं जे इन्ग्रेडियंट आहे ते आहे सल्फरचं प्रमाण आपण किती यूज करतोय? 2 to 3.5% एवढ्या प्रमाणात सल्फरचा यूज केला जातोय। याच्या प्रॉपर्टीज बघा, इट प्रोवाइड साउंडनेस टू सिमेंट। सिमेंटला साउंडनेस द्यायचं काम कोण करते? सल्फर करते। साउंडनेस म्हणजे काय? त्याचं जे व्हॉल्यूम आहे सिमेंटचं जे व्हॉल्यूम आहे ते जेवढं आहे, जेवढं आपण कन्स्ट्रक्ट केलंय, समजा आपण 1 मीटरचा क्यूब कास्ट केला, तर त्याचं जे तो क्यूब हार्ड झाल्यानंतर त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंजेस होत नाही, त्या प्रॉपर्टीला साउंडनेस म्हणतात। आणि सल्फरचं जर आपण 2 to 3.5% एवढं जर प्रमाण ऍड केलं तर आपल्या सिमेंटला प्रॉपर साउंडनेस मिळतोय। पण याचं डिसएडव्हान्टेज काय आहे? जर आपण एक्सेस यूज ऑफ सल्फर कॉज द अनसाउंड सिमेंट। एक्सेस यूज काय होतोय? एक्सेस यूज मुळे आपलं सिमेंट आहे ते अनसाउंड होऊ शकते। नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे अल्कलीज। मगाशीच आपण बोललो की अल्कली आपण ऍड करत नाहीये, तर अल्कली ऍज अ रेसिड्यू म्हणून आपल्या सिमेंटमध्ये राहतंय अल्कलीज। अल्कलीजचं प्रमाण किती? 0.3 to 1.2% एवढा अल्कलीज आपल्या सिमेंटमध्ये रेसिड्यू म्हणून राहतात। तर हे ज्या अल्कलीज आहेत त्याचा जर याच्या हे जे प्रमाण आहे 0.3 to 1.2% हे जर एक्सटेंड झालं किंवा जास्त इन्क्रीज झालं तर काय होतंय? बॅड इफेक्ट आपल्या सिमेंटवर होतोय। सिमेंट जेव्हा हार्ड होतोय तेव्हा इफ्लोरोसन्स इफेक्ट आपल्याला दिसतोय सिमेंटच्या ब्लॉकवर। इफ्लोरोसन्स इफेक्ट म्हणजे काय? तर व्हाईट कलरचे स्पॉट, एखादा ब्लॉक आहे सिमेंटचा तर त्याच्यावरती व्हाईट कलरचे स्पॉट दिसायला लागतात साल्ट प्रमाणे, तर ते स्पॉट दिसू नये त्याच्यासाठी अल्कलीचं प्रमाण आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बॉक्स कंपाऊंड। इन्ग्रेडियंट बघितले आपण, नेक्स्ट बॉक्स कंपाऊंड बघायचे आहेत आपल्याला।
बॉक्स कंपाउंड म्हणजे काय बघा, हे पण इनग्रेडियंटच आहेत सिमेंटचे। बॉक्स कंपाउंड द रॉ मटेरियल व्हेन सब्जेक्टेड टू हाय टेम्परेचर कंबाइन्स विथ इच अदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स कंपाउंड। म्हणजे जे लाईम आहे, सिलिका आहे, अॅल्युमिना आहे, हे जे मटेरियल आपण काय करतोय सिमेंट बनवताना मिक्सचर करतोय त्याचं, आणि मिक्सचर केल्यानंतर ते हाय टेम्परेचरला सब्जेक्ट हे केलं जाते, तर त्याचं टेम्परेचर मध्ये त्या टेम्परेचरमुळे काय होते त्या कंपाऊंडमध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे त्या केमिकल कंपोजिशन मध्ये चेंज होते। लाईम, सिलिका, अॅल्युमिना, आयर्न ऑक्साईड हे कंपाऊंड 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केले जातात, गरम केले जातात, त्यामुळे याच्या केमिकल कंपोजिशन मध्ये चेंज होतात किंवा केमिकल रिएक्शन झाल्यामुळे बॉक्स कंपाऊंड तयार होतात। आता बॉक्स कंपाऊंड कोण कोणते आहेत बघूया, त्याचा आपण एक टेबल बघायचा आहे। पहिला आहे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम सिलिकेट। सेकंड आहे डाय कॅल्शियम सिलिकेट, तिसरा बॉक्स कंपाउंड आहे ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेट, आणि चौथा आहे टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनोफेरेट। याचा किती पर्सेंट मध्ये सिमेंट मध्ये अवेलेबल असते आणि याचा केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल फॉर्म्युला काय आहे हे पण आपल्याला बघायचं आहे। ट्राय कॅल्शियम सिलिकेटला C3S शॉर्ट मध्ये C3S असं म्हटलं जाते, डाय कॅल्शियम सिलिकेटला C2S म्हटलं जाते, ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेटला C3A म्हटलं जाते, आणि टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनो फेराइटला C4AF असं म्हटलं जाते। हे लक्षात ठेवण्यासाठी आपण हे एक इझी ट्रिक लक्षात ठेवू शकतो, ट्राय म्हटल्यानंतर 3 लक्षात येते, कॅल्शियम म्हटल्यानंतर C आणि सिलिकेट साठी S, तर C3S। याचप्रमाणे डाय कॅल्शियम सिलिकेट साठी डाय साठी 2, कॅल्शियम साठी C आणि सिलिकेट साठी S, अशाप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकताय। ट्राय कॅल्शियम सिलिकेट C3S, डाय कॅल्शियम सिलिकेट C2S, ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेट ट्राय म्हटल्यानंतर 3, कॅल्शियम साठी C आणि अॅल्युमिनेट साठी A, ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेट C3A, टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनो फेरेट टेट्रा म्हटल्यानंतर 4 येणार आहे त्याच्यासाठी टेट्रा एज अ 4, कॅल्शियम मध्ये कॅल्शियम साठी C आहे, अॅल्युमिनियम साठी A आणि फेराइट साठी F, टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनो फेरेट C4AF। पुन्हा बघा ट्राय कॅल्शियम सिलिकेटला सिलिकेटचं थ्राईस CaO.SiO2 हा त्याचा लॉंग फॉर्म्युला झाला, आणि हा C3S आहे हा शॉर्टमध्ये आहे। डाय कॅल्शियम सिलिकेटसाठी ट्वाईस CaO.SiO2, ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेटसाठी थ्राईस CaO.AL2O3, आणि टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनोफेराइटसाठी 4 CaO.AL2O3.Fe2O3। ट्राय कॅल्शियम सिलिकेट थ्राईस CaO.SiO2, डाय कॅल्शियम सिलिकेट ट्वाईस CaO.SiO2, ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनोफेरेट ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेट थ्राईस CaO.AL2O3, आणि टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनोफेरेट 4 CaO.AL2O3.Fe2O3। नेक्स्ट याचं पर्सेंटेज बघायचं आपल्याला बॉक्स कंपाऊंडमध्ये किंवा सिमेंटमध्ये असणार आहे याचं पर्सेंटेज किती असणार आहे या बॉक्स कंपाऊंडचं। पहिला आहे ट्राय कॅल्शियम सिलिकेट C3S जे प्रमाण आहे ते जवळपास 60 ते 70%, 60 to 70% एवढं असतं। डाय कॅल्शियम सिलिकेट 10 to 20%, ट्राय कॅल्शियम सिलिकेट 5 to 10%, आणि टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनोफेरेट 3 to 8%। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
हे जे ट्राई कैल्शियम सिलिकेट डायकैल्शियम सिलिकेट सी थ्री ए पुनः सी फोर ए एफ जे है त्याचा इफेक्ट आपल्या सिमेंटवर कसा होतो ते बघणार आहे. थँक्यू.